मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सध्या स्वपक्षीय आमदारांची मनधरणी करण्याची पाळी आली आहे. पुण्यातले काँग्रेसचे नाराज आमदार विनायक निमण यांची समजूत काढण्यासाठी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. विश्वजित कदमांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून निमण रुसून बसले. काँग्रेसच्या तसंच आघाडीच्या कुठल्याच कार्यक्रमात ते सहभागी झाले नाहीत. सुमारे अर्धा तास चाललेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी निमण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण कुठलंही ठोस आश्वासन मात्र दिलं नाही. मी आपल्याला आश्वासन देतो की विनायक निमण सारखा एक तरुण तडफदार होतकरू आणि एक अतिशय कामसू कार्यक्षम असा नेता आज तुम्ही निवडून दिलेला आहे आणि त्यांना निश्चितच चांगलं भविष्य आहे. त्यामध्ये आता पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये कशा प्रकारचा त्यांचा सहभाग करून घ्यायचा ते माझ्यासमोर एक महत्त्वाचं उद्देश. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.